नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे मिरची पिकावरील जो काही चुरड्या मुरड्या रोग आहे, म्हणजेच जे काही मिरचीची पाने गोळा होत आहेत, जो बोकड्या खोकड्या रोग आहे, तर यावर आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे, तर याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात या तिन्ही ऋतूमध्ये आपण मिरचीची लागवड करतो. मात्र मिरची लागवड झाल्यानंतर आपल्याला 20-25 दिवस झाल्यानंतर किंवा आपले जे काही 4-5 तोडे झाल्यानंतर जे काही मिरचीची पाने तरीही आकसले जात आहेत, पाने तरीही गोळा होत आहेत, म्हणजेच मिरचीचा आपला शेंडा आहे तर हा लॉक होतोय. तर त्यालाच काय होतं की आपण बोकड्या खोकड्या चुरड्या मुरड्या रोगी तर असं बोलतोय. तर यावर आपल्याला 100% उपाय तर हा कशा पद्धतीने करायचा आहे तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगतोय. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण काय होतं, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय मात्र प्रत्येक पिकाच्या टप्प्याटप्प्याने 2-2 दिवसांनी माझ्या चॅनलवर ह्या व्हिडिओ येतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की हा जो काही मिरचीवर चुरड्या मुरड्या बोकड्या रोग आहे, जी मिरचीची पाने गोळा होत आहेत, तर हे नेमकी कशामुळे होत आहेत, तर हा रोग येण्यामागचं जे कारण आहे तर हे नेमकी कोणतं आहे, तर त्याची सर्वात पहिले आपण माहिती जाणून घेऊया. आणि यामध्ये मी तुम्हाला या फवारण्या सांगणार आहे, तर या जैविक पद्धतीच्या काही फवारण्या आहेत आणि काही रासायनिक पद्धतीने फवारण्या आपल्याला करायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने करायचा आहे याचा संपूर्ण 100% रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्यासाठी व्हिडिओ आहे, तर ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया मिरचीची पाने गोळा का होत आहेत, चुरडा मुरडा रोग तर हा येण्यामागची कारणं काय आहेत. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मिरची लागवड करतो तर त्यावेळेस आपण पाण्याचं व्यवस्थापन आहे तर हे योग्य पद्धतीने देत नाही. काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपण मिरची लागवड केली तर झाडं आहेत तरी उन्हामुळे सुकतात आणि आपल्याला वाटतं मिरचीला पाणी कमी पडतंय. त्यामुळे काय होतं की मिरचीला आपण पाणी जास्त प्रमाणात देतोय, मात्र जे काही मिरचीच्या मुळे आहेत तर ह्या लॉक होतात. त्यामुळं काय होतं की आपल्या मिरचीची वाढ ग्रोथ इतरही कमी प्रमाणात होते आणि पानं इतरही गोळा होत आहेत. त्याच्यानंतर थ्रिप्स, मावा, तुडतुडे याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यामुळं काय होतं की मिरचीची पाने आकसतात, पाने गोळा होत आहेत, त्यामुळं काय होतं त्याला चुरडा मुरडा रोग आहे तर असं आपण नाव देतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या की आपण जे काही मिरची लागवड करतो आहे मधील जे अंतर आहे यामध्ये जास्त प्रमाणात गवत होणे, हे गवत इतर हे आपण काढून घेतलं पाहिजे. काय होतं, ह्या गवतांमध्ये जास्त प्रमाणात थ्रिप्स जे पांढरी माशी आहे तर ही राहते आणि नंतरनं ही काय करते की आपल्या मिरचीला अटॅक करते. मिरचीच्या पानांच्या खालून आहे तर हे आपल्याला हे थ्रिप्स आहे, काळा मावा आहे तर हे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं काय होतं, हे थ्रिप्स काय करतात की मिरच्या झाडावर अटॅक करतात, पानांमधील रस आहे तर हे ओढून घेतात, ज्या रसशोषक किडी आहे तर ह्या, त्यामुळं पानं इतर आपली गोळा होत आहेत. त्याच्यानंतर पावसाळ्यात काय होतं की पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाणी होतं. आपण भले बेड व मिरची करूया किंवा सरी पद्धतीवर देखील मिरची लागवड करूया, मात्र पाणी जास्त प्रमाण झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि अशा वेळेस आपल्या मिरचीचा शेंडा आहे तर हा लॉक होतोय. खाली मुळे आहेत ह्या देखील लॉक होत आहेत, योग्य पद्धतीने मिरचीची वाढ होत नाही. तर अशा वेळेस काय होतं की झाडाला एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो, त्यामुळे देखील मिरचीची पानं ही आकसली जात आहेत. आता आपण जाणून घेऊया यावर ज्या फवारण्या करायच्या आहेत आपल्याला. मी आधी तुम्हाला रासायनिक फवारणी सांगतोय, त्याच्यानंतर जी जैविक किंवा नैसर्गिक फवारणी म्हणू शकतोय ती देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला जी मिरचीला रासायनिक फवारणी करायची, तुमची मिरची जी 15 दिवस झाले, 25 दिवस झाले असतील तरी देखील ही फवारणी करू शकताय आपण, किंवा जे काही 2-3 तोडे झाल्यानंतर पानं आकसले असेल तरी देखील आपल्याला ही फवारणी करायची. तर ती म्हणजे रिजंट गोल्ड घ्यायचं आहे, त्यामध्ये ॲडमायर घ्यायचं आहे आणि जे काही कवच पावडर आहे जे बुरशीनाशक आहे तर हे घेऊन आपल्याला याची फवारणी करणे आवश्यक आहे. आता लक्षात घ्या, हे जे काय मी तुम्हाला रिजंट गोल्ड बाहेरचं ॲडमायर आहे त्याचबरोबर जे काय कवच पावडर आहे तर ही सांगितलेले, तर ही फवारणी करताना आपल्याला जर आपण आज फवारणी केली तर 4-5 दिवशी आपल्याला पुन्हा एकदा फवारणी करायची. म्हणजेच हे जे काही तुम्हाला मी सेम 3 औषधं सांगितली याची आपल्याला 4-5 दिवशी परत एकदा फवारणी करायची. याचं जे काही प्रमाण आहे हे तुम्हाला दिसतच असेल आणि ही फवारणी करताना आपल्याला शक्यतो बॅटरी पंप आहे तर याचा वापर करून फवारणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आता आपण जाणून घेऊया जी काय आपल्याला जैविक पद्धत आहे किंवा नैसर्गिक पद्धत आहे तर ही कोणती करायची, याच्या देखील आपल्याला 2 फवारण्या करायच्या आहेत. ते आपण बॅक टू बॅक 4-5 दिवसाच्या दरम्यान आपल्याला याच्या फवारण्या करायच्या. तर ते म्हणजे 200 ml ताक घेऊन आपल्याला याची फवारणी करायची,
जो काही आपला बॅटरी पंप 16 लिटरचा असेल, 18 लिटरचा असेल, 20 लिटरचा असेल तरी देखील चालेल. 200 ते 300 ml ताक घेऊन याची आपल्याला प्लेन स्वरूपात फवारणी करायची आणि सेम फवारणी आपल्याला 4थ्या ते 5व्या दिवशी पुन्हा एकदा करायची. याने काय होईल की आपल्या मिरचीची जी पानं आकसलेली आहेत, जी चुरडामोडा झालेली आहे, तर हा 70% तरी कव्हर होणार आहे आणि आपल्या मिरचीला जो काय फायदा आहे तर हा जास्त प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मिरचीची पानं आकसणे, गोळा होणे याचं मुख्य कारण म्हणजे काय होतं, आपण सतत जी रासायनिक अन्नद्रव्याची खतं देतोय तर याला गॅप दिला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महिन्यातून एकदा म्हणजे 15 दिवसातून एकदा एखादं बुरशीनाशक, ह्युमिक ॲसिड हे घेऊन आपण ड्रिपद्वारे मिरचीला देणे आहे, किंवा पाटपाणी जर असेल पाटपाण्याने दिलं तरी चालेल, किंवा आपण जैविक पद्धतीने ट्रायकोडर्मा आहे, मायक्रोआयज आहे, हे देखील ड्रिपने दिलं तरी देखील चालेल. जेणेकरून काय होईल की मिरचीच्या पांढऱ्यामुळे जास्त प्रमाणात वाढतील आणि जी बुरशी आहे तर ही देखील नाहीशी होईल. तर शेतकरी मित्रांनो, मिरचीवर जो काही चुरड्या मोड्या, कोकड्या, बोकड्या, त्याचबरोबर जी पानं गोळा होत आहेत ह्या रोगावर तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला, ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब अजून केलं नसेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.